आपण मध्य नागपुरात आहो आणि मध्य नागपुरात जे आहे अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांची भव्य रॅली मोमिनपुरा चौकातून जाताना दिसत आहे। आपल्यासोबत काही मुस्लिम बंधू पण आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहो। भैया क्या बताओगे, आज आपके एरिया से रैली जा रही है और बहुत बड़ा बहुत बड़ा लोगों का समर्थन जो है भाव को दिख रहा है, क्या बताओगे? भाव ही आने वाले हैं, भाव काम करते हैं और लोग जो खड़े हुए वो काम नहीं करते हैं। लोगों के बीच में रहते हैं, आते जाते हैं, मिलते जुलते हैं, जो बीमार हैं उनकी साथ रहते हैं और कार्यकर्ता है। 10 साल के नगर सेवक हैं, एक बार बीजेपी से, एक बार कांग्रेस से, और भाव का काम बहुत अच्छा है। और यहाँ से ना अलवा समाज को टिकट मिला ना उसी समाज को मिला नहीं, हमने एकता जुट पर रहे और रमेश पुणेकर जी के लिए हम काम कर रहे हैं, अब वो जीत के आएंगे। भैया आप क्या बताओगे, इतना बड़ा मुस्लिम समुदाय जो है भाव को समर्थन दिया? भाव 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 बस भाव सिर्फ भाव भाव ही चलेगा, भाव सिर्फ भाव, मोमिनपुरा में भाव ही चलेगा। भाव काय सांगाल, मुस्लिम समुदायाचं मोठं समर्थन तुम्हाला मिळतं? कारण की हलवा मुस्लिम हे सदियापासून रिश्ते चालत आहेत, संबंध चालत आहेत, त्यामुळे मी मोहनपुराच्या बाजूला बाजूला उमेदवार राहतो, त्यामुळे माझ्या सर्व समाजाचे संबंध चांगले आहेत। रात्रंदिवस माझ्या मुस्लिम लोकांचं कामं पडते, यांचे प्रत्येक कामं मी करतो, माझ्याकडे येतो, त्यामुळे मला यांच्या प्रचंड समर्थन मिळत आहे। भाऊ अवघे 4 दिवस राहिले आहे प्रचाराला, कसं सामोर चालले तुम्ही? मी पण वेगानं सामोर जात आहे। हा जनसमुदाय बघून विजय नक्की आहे? माझे विजय नक्की आहे 40 ते 50 हजारच्या लीडने। तर 40 ते 45 हजारच्या लीडने जे आहे भाऊची जीत पक्की आहे असं म्हणतात, त्यांच्यासोबत काही लोक आहे, काय सांगाल आज तुम्ही भाऊला मोठं समर्थन देता? भाऊला यासाठी जनसंपर्क मिळत आहे, कारण की दोन्ही पक्षांनी इथे कोणत्याही जमिनी कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली नाही आहे, ते धनाढ्य उमेदवार आहेत, ती आम्ही सगळ्यांसोबत रमेश भाऊ पुणेकर यांसोबत निस्वार्थाने लागलेलो आहो, त्याकरता आम्हाला असं वाटते की रमेश भाऊ पुणेकरांना काफी अधिक मतदाने निवडणुकीमध्ये जिंकण्यामध्ये यश मिळणार आहे, एवढं बोलून आम्ही आपल्या भाऊ काय सांगाल। गडकरींनी म्हटलं आहे की जो जात की बात करेंगा उसको हम लात मारेंगे, तुम्ही काय सांगाल? येणाऱ्या 20 तारखेला आता आम्ही त्यांना लात मारू, कारण आमचा समुदाय एवढा मोठा आहे, आम्हाला ना मुस्लिम आमच्यासोबत आहे, ओबीसी आहे, दलित आहे, बांधवन, आमचे सगळ्यांचे सपोर्ट रमेश भाऊलाच मिळणार आहे। आणि जाताची जी गोष्ट केलेली आहे तर त्यांना ते शोभत नाही, कारण ते केंद्रमंत्री आहे आणि एवढ्या मोठ्या लेवलवर असतानाही यांनी जे गोष्ट केलेली आहे जात दाखवून लात मारू, तर आता खरोखर लात मारायची वेळ आलेली आहे आणि आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा। भाऊ एवढ्या वर्षापासून तुम्ही जे आहे हलवा समाज मुस्लिम समाज जे आहे बीजेपी आणि काँग्रेसला आपण समर्थन देत आहोत, मात्र आता नितीन गडकरी आणि बाकी काही लोक म्हणत आहेत की जे जात की बात करेंगे उनको हम लात मारेंगे, बटेंगे तो कटेंगे, कसं बघता तुम्ही? हे बटेंगे तो कटेंगे हे यांचं फक्त फॉर्म्युला आहे, नवीन हे काही ना काही बोलताय की ज्यामुळे आमचा पूर्ण एक समाज जो दलित समाज आहे, जो मुस्लिम समाज आहे, याच्यात दुफाडी करण्याचा यांचा प्रयत्न आहे, पण आम्ही हे त्याचा प्रयत्न कधीही सक्सेस होऊ देणार नाही आणि हलवा मुस्लिम भाई भाई मिलके लढणे संविधान की लढाई हे यांना सांगून देऊ। लोकसभेत तुम्ही त्यांना मोठा विजय दिला आहे मतदान करून आणि ते आता म्हणतात की जाती की बात करेंगे तो लात मारेंगे, इसलिए आप अगर इस जात की बात करेंगे तो इनको यहाँ से लात मारेंगे, बीजेपी को लात मारेंगे इस बार में, बीजेपी नहीं आने वाली जो भी कांग्रेस की पार्टी है इसको भी लात मार के हम अपक्ष के जो उम्मीदवार है रमेश, इनको प्रचंड बहुमतों से विजयी करके इनको हम अपने संसद में विधान भवन में भेजेंगे। रमेश भाऊ पुणेकर विजय, रमेश भाऊ पुणेकर चालेल का? हो बाकी लोक नाही? नाही आम्हाला तोच आवडला। बीजेपी आणि काँग्रेस आता आम्ही त्यांच्याचकडे पूर्ण हे करत आहोत। काही काय सांगाल, कोण निवडून येईल यावेळेस असं वाटतं? भाऊची रॅली सुरू आहे वाटतं रमेश भाऊ पुणेकर यांची? रमेश भाऊला येणंच जरुरी आहे, मी त्यांची मिसेस आहे, त्यांना आणणं आहे, माझं कर्तव्य आहे, मी आणि दटून त्यांच्या सोबत दटून बरोबर दटून जायचं आहे, सर्व अल्पा यक होणार आहे, रमेश भाऊला आणणार आहोत। हो
काय सांगाल ताई तुम्ही? ताई आहे त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीसच्या देखील लाडक्या बहीण आहे तुम्ही, काय सांगाल? मी आपल्या फक्त एका भावाची बहीण आहे, रमेश पुणेकरची, लढाची सगळ्यात लहान, आणि तो निवडून आलाच पाहिजे. देवेंद्र भाऊंची नाही का? देवेंद्र भाऊंची लाडकी बहीण आहे. नाही नाही, मी कारण की त्यांच्याकडून काही पैसा घेतला नाही. काय वाटतं, एक महिला म्हणून 1500 रुपयाचा लाभ घेतला आणि आता त्यांना मतदान नाही करणार? ज्यांनी घेतले तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कोणाला द्यावं? त्याने 1500 रुपयात पूर्ण जीवन नाही संपत ना. त्यांनी जो आपल्याला साथ देणारा अशाच नेत्याला निवडून आणा. नक्कीच, तर जे आपल्याला साथ देईल अशा नेत्यांना निवडून आणा असं तर महिलांचं म्हणणं आहे. आपण काही महिलांसोबत बोलणार आहोत. पुन्हा ताई, काय वाटतं कोण निवडून येईल यावेळेस मध्य नागपूर? हलवा समाजमधून रमेश भाऊ पाहिजे. कोण पाहिजे आजी? आम्हाला हलवा पाहिजे, रमेश पुणेकर. रमेश पुणेकर पाहिजे. तर नक्कीच इथं जातीला समर्थन आहे, सगळे हलवा एक झाले आहे आणि सलवा हलवा एक झाले आहे. आम्हाला पुणेकर पाहिजे. पुणेकर पाहिजे. कसं काम आहे पुणेकर भाऊचं? चांगलं आहे. काम जातीसाठी धावून येतात का? येते ना, अर्धा रात्री येते, अर्धा रात्री बी येते. आणि आम्हाला काही गरज पडली ना बाई, आम्ही त्यांच्याच घरी जाऊ. अच्छा अच्छा, तर नक्कीच रमेश भाऊ हे नेहमी कामात येतात आणि म्हणूनच कुठेतरी भाऊ पाहिजे असं म्हणतात. काय सांगाल काकू रमेश भाऊ? भाऊला होट द्या बॅटला, ताई म्हणे दादाला होट द्या बॅटला, विजय करा भाऊला. अच्छा, रमेश भाऊच पाहिजे. हा रमेश, बाकी नाही चालणार? नाही चालते ना. आता नशिबानं तुम्ही भाऊच्या समर्थनात हो. पुन्हा काही लोक आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. काय सांगाल दादा, हलवा समाजाला तुम्ही समर्थन करता, तुमचे तुमचा उमेदवार दिला आहे, काय वाटतं? आलं पाहिजे बहुमताने निवडून येईल ह्यावेळेस. हलवा समाजाचा हा एकच नेता आहे आणि काम करणारा नेता आहे, हा बहुमताने निवडून येईल. तुम्ही मोमीनपुरा परिसरातून रॅली काढत आहे, इथे तुमच्यामध्ये हलवा समाज आणि मोमीडियनमध्ये भाईचाऱ्याचं रिलेशन दिसतं, काय सांगाल? आम्ही आमची लढाई आहे आता, हलवा मुस्लिम भाई भाई मिलकर लढेंगे संविधान की लढाई. हे भाजप जे वाटण्याचा प्रयत्न करत आहे, कटोंगे तो बटोंगे, यांना दाखवायचं आहे आम्ही कटणारी नाही आणि वाटणारी. आम्ही सोबत राहू, सोबत काम करू आणि काकांना बहुमताने विजय करू. एवढं सांगून 16 नंबरची बटन दाबून काकांना विजयी करा. हेच गडकरींनी एक वक्तव्य केलं आहे, जो चात की बात करेंगे उसको हम लात मारेंगे, कसं बघताय? त्या वक्तव्याला काही परिणाम नाही आहे. प्रवीण दटके आमच्यासमोर 3 तारखेला चारला जेव्हा आमचे काका निवडून आले, 11 उमेदवार जेव्हा आमच्या समाजाचे बसले, आता आम्ही त्यांना लात मारू? आता ते आम्हाला पक्ष तिकीटही झाले ना, तरी आम्ही तिकीट घेणार नाही भाजपची. आणि जे समाज के गद्दार आहे, समाज के गद्दार को हम लात मारेंगे. तर नक्कीच आपण बघितलं की इथे ज्या संपूर्ण रॅलीमध्ये रमेश भाऊच्या समर्थक आहे, ही रॅली जी आहे मोमीनपुरा परिसरातून जात आहे आणि मोमीनपुरा परिसर आणि हलवा समाज हे अगदी लागून असल्यामुळे इथे भाईचाऱ्याचं रिलेशन आहे आणि इथून देखील रमेश भाऊ पुणेकर यांना समर्थन मिळत आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.